नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, गुजरात आणि राजस्थानच्या दक्षिण भागात चक्रीकर वाऱ्याची स्थिती आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेश येथील काही भागात ढगाळ हवामान आहे। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। आज रविवार कोकण, मध्य महाराष्ट्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे। राज्यात उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून कोकणात मध्यम स्वरूपाचा तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व विदर्भात काही भागात हलका पाऊस पडेल। अनेक भागात ढगाळ हवामानासह कडाक्याची ऊन पडण्याची शक्यता आहे। पुणे परिसरातही पावसाची उघडी पाहण्याचा अंदाज आहे। सध्या मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि नैऋत्य उत्तर प्रदेशाच्या परिसरात चक्रीकर वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रीकर वाऱ्याची स्थिती असून ती समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आहे। त्यामुळे राज्यातील काही भागात हलक्या सरी पडत आहेत। शनिवारी तारीख 5 सकाळी 8 वाजेपर्यंत खानदेशातील पारोरा येथे 83.0 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली। तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। कोकणात ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील पातूर परिसरात पाऊस झाला। विदर्भातील बुलढाणा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। नागपूर परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।